गुड इवनिंग स्टूडेंट। क्लास टी वाई बी कॉम 2019 पैटर्न सेमेस्टर 6। आज अपन टैक्सेशन ची जी क्वेश्चन पेपर आहे ऑक्टोबर 2022 ची सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी की जी क्वेश्चन पेपर आहे तिचं सोल्यूशन पाहतोय। त्यातील ग्रॉस टोटल इनकमचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचा राहिला होता तो आपण आज घेणार आहोत। जरी ही टी वाय बी कॉम ची क्वेश्चन पेपर मधील प्रॉब्लेम असला तरी एम कॉम एमबीए डीटीएल या सर्व विद्यार्थ्यांना ही युजफुल आहे। एम कॉमच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की टी वाय बी कॉमचे जे प्रॉब्लेम आहेत टॅक्सचे तेच त्यांना देखील युजफुल आहेत, तर ते हे व्हिडिओ फॉलो करू शकतात। तर हा प्रॉब्लेम असेसमेंट इयर जे आहे ते 22-23 आणि प्रिव्हियस इयर 21-22 होता, पण आपलं करंट असेसमेंट इयर 23-24 आहे म्हणून मी सोल्युशन मध्ये 23-24 करून घेतलेलं आहे। तर मी ही जी क्वेश्चन पेपर आहे ही दोन्ही लँग्वेज मधून सांगणार आहे, आधी मराठीतून त्यानंतर हिंदी मधून। त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की निराली पब्लिकेशनचे ग्रॉस टोटल इन्कमचे सर्व प्रॉब्लेम्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तर तुम्ही प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लेलिस्ट दिलेली मी ग्रॉस टोटल इन्कमची ती फॉलो करा, त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत। गायत्री पब्लिकेशनचे पण आहेत आणि निराली पब्लिकेशनचे पण आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा, त्यामध्ये प्लेलिस्ट आहे। किंवा तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट वर जरी गेलात आणि तिथून ग्रॉस टोटल इन्कमच्या प्लेलिस्ट वर क्लिक केलं तर त्यामध्ये देखील तुम्हाला निराली पब्लिकेशनचे व्हिडिओ अवेलेबल होतील। तर निराली पब्लिकेशनच्या टेक्सटबुक मधील फक्त इन्कम फ्रॉम सॅलरीचे प्रॉब्लेम राहिलेले आहे ते मी लवकरच अपडेट करणार आहे। त्यानंतर हाऊस प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यानंतर बिझनेसचे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ग्रॉस टोटल इन्कम आणि टॅक्स कॅल्क्युलेशनचे पण निराली पब्लिकेशनचे प्रॉब्लेम आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। आणि सपोज एखाद्या ठिकाणी बाय मिस्टेक एखादा आकडा जर चुकला तर त्याचं करेक्शन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं असतं, तर तुम्ही तिथे करेक्शन पाहू शकता। कारण की व्हिडिओ पुन्हा रिवाइज करून नवीन टाकायचा, त्यापेक्षा मग मी करेक्शन तिथे बाय चान्स एखाद्या व्हिडिओमध्ये होऊ शकतं, तर तिथे ते करेक्शन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहे। तर स्टार्ट करूया आपण। मिस्टर प्रकाश हॅज गिवन फॉलोइंग पर्टिक्युलर ऑफ हिज इन्कम अँड सेव्हिंग फॉर फायनान्शियल इयर एंडिंग 31 मार्च 2022। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 22-23 असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर 21-22 असा प्रॉब्लेम आहे हा। तर बघा, ग्रॉस सॅलरी दिलेली आहे 7,22,700। मग ग्रॉस सॅलरी मधून आपण काय करतो तर स्टँडर्ड डिडक्शन आणि प्रोफेशनल टॅक्स या दोन गोष्टी वजा करत असतो। इथे बघा, प्रोफेशनल टॅक्स दिलेला आहे 2,500 आणि स्टँडर्ड डिडक्शन काय आहे फिक्स आहे, किती आहे 50,000। तर आपण ग्रॉस सॅलरी मधून प्रोफेशनल टॅक्स आणि स्टँडर्ड डिडक्शन वजा करून इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करणार आहोत। त्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑलरेडी दिलेले आहे। इन्कम फ्रॉम बिझनेस आहे 1,35,000, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे 13,500 म्हणजे 13,500। त्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज दिलेले 3,420। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे कॅपिटल गेन पासूनच उत्पन्न नाही दिलेलं, त्यामुळे इथे आपल्याला दोन सेपरेशन करण्याची गरज नाही, म्हणजे स्पेशल टॅक्स आणि नॉर्मल टॅक्स काढण्याची गरज नाहीये, फक्त आपण नॉर्मलच टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत। त्यानंतर त्यांचे जे सेव्हिंग आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, तर सेव्हिंग मध्ये सांगितलं ही पेड 9,180 फॉर LIC प्रीमियम, ही डिपॉझिटेड इन PPF 9,000, PPF मीन्स पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ही इन्व्हेस्टेड ₹4,500 इन NSC, NSC मीन्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, अँड मेड FD मीन्स फिक्स डिपॉझिट फॉर 5 इयर्स इन स्टेट बँक ऑफ इंडिया ₹45,000। तर यांच्या ह्या ज्या गुंतवणुका आहेत या सर्व ATC अंडर येतात, 9,186 रुपये LIC चे, PPF चे 9,000 आणि NSC चे म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट चे 4,500 आणि FD चे 45,000। हे सर्व ATC च्या अंडर येतात, तर हे वजावटी आहेत। ATC च्या अंडर मॅक्झिमम 1,50,000 रुपये वजा मिळतात, तर हे 1,50,000 पेक्षा कमी अमाऊंट आहे, त्यामुळे ही पूर्ण अमाऊंट काय मिळणार आहे, वजा मिळणार आहे। तर आपल्याला जो टॅक्स कॅल्क्युलेट करायला लावलाय तो दोन्ही रिजिमने सांगितलेला आहे, ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम, आपण दोन्ही रिजिमने काढणार आहोत। आणि इथे जे सांगितलं इन्कम टॅक्स पेड केला त्यांनी तर तो आपण लास्टला वजा करणार आहोत, कारण हा TDS आहे, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, तर तो आपण शेवटी काय करणार आहोत, वजा करणार आहोत। मग वन बाय वन आपण सर्व हेडिंग घेणार आहोत। पहिलं हेडिंग आहे आपलं इन्कम फ्रॉम सॅलरी। सोल्युशन स्टार्ट करूया। श्री प्रकाश
असेसमेंट इयर 23-24 आणि प्रीवियस इयर 2022-23 स्टेटमेंट शोईंग टॅक्सेबल इन्कम. फर्स्ट हेडिंग घ्या इन्कम फ्रॉम सॅलरी. आपण पहिले हेडिंग घेतोय इन्कम फ्रॉम सॅलरी. तर इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये आपण आधी ग्रॉस सॅलरीने सुरुवात करतोय. ग्रॉस सॅलरी आहे दिलेली आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 7,72,700. त्यातून आपण डिडक्शन वजा करणार आहोत अंडर सेक्शन 16. त्यामध्ये फर्स्ट आहे स्टँडर्ड डिडक्शन 50,000 आणि प्रोफेशनल टॅक्स आहे 2,500. अशी टोटल अमाऊंट आपल्याला वजा करायची आहे 52,500. वजा करून आउटर कॉलमला अमाउंट आलेली आहे 6,70,500, 6,70,500 रुपये. तर ही आलेली आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेले 13,500. इथे डायरेक्ट दिलेले बघा 13,500. इन्कम फ्रॉम बिझनेस पण डायरेक्ट दिलेले 1,35,000. सो इन्कम फ्रॉम बिझनेस 1,35,000. देन कॅपिटल गेन दिलेले नाहीये, मग नील करा. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन काहीच नाहीये, मग त्यामुळे आपण ते काय केले नील केलेले. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये काय आहे, आपल्याला दिलेले इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 3,04,020. सो इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपण घेणार आहोत इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या अंडर. मग इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या अंडर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 3,420. याप्रमाणे 5 हेडिंग पैकी 4 हेडिंगच्या अमाऊंट आलेले आहेत इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर या सर्वांची काय करायची आता बेरीज करायची, टोटल करून ग्रॉस टोटल इन्कम आपण कॅल्क्युलेट करतोय. ग्रॉस टॅक्सेबल इन्कम तो आलेला आहे 8,22,420, 8,22,420 रुपये. आता यातून आपण डिडक्शन वजा करणार आहोत अंडर सेक्शन 80 अंडर. पण या प्रॉब्लेम मध्ये सर्व ज्या डिडक्शन्स आहेत त्या 80C च्या आलेल्या आहेत, म्हणून मग आपण 80C च्या अंडर ज्या अमाऊंट आहेत त्या वजा करत आहोत. मग 80C च्या अंडर काय काय आलेलं आहे तर आत्ताच मी एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे LIC, PPF, NSE आणि FD. तर ह्या 4 अमाऊंट आपण घेतोय लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80. तर त्यामध्ये आपण आधी घेतोय क्वालिफाईंग सेव्हिंग, किंवा त्यालाच आपण 80C चे डिडक्शन असं म्हणतो. मग कंसात म्हणूया 80C, किंवा तुम्ही खाली सेपरेट 80C लिहिलं तरी चालेल. तर बघा 80C च्या अंडर आहे LIC प्रीमियम 9,180, त्यानंतर डिपॉझिटेड इन PPF 9,000, NSE नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 4,500 अँड फिक्स डिपॉझिट 45,000. असे टोटल सेव्हिंग जे आहेत ते आहेत 67,680, 6,00,000 सॉरी टोटल सेव्हिंग जे आहेत ते आहेत 67,680, 67,680 अशा टोटल सेव्हिंग आहेत. तर आपण काय करतोय टोटल जे आपलं ग्रॉस टोटल इन्कम आहे 8,22,420 त्यातून ही अमाऊंट वजा करतोय. मग टॅक्सेबल इन्कम म्हणजे ज्यावर आपल्याला टॅक्स पेड करावा लागणार आहे ते आलेले आहेत 7,54,740 रुपये, 7,54,740. हे आपण आधी ओल्ड रिजिम ने काढण्यासाठी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर न्यू रिजिम ने काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मग आपण 7,54,740 वर आता टॅक्स कॅल्क्युलेट करतोय. तर त्यासाठी कॅल्क्युलेशन घ्या टॅक्स. स्टेटमेंट शोईंग टॅक्स लायबिलिटी फॉर असेसमेंट इयर 23-24 आपण चेंज करून घेतलेले इयर ऍज पर ओल्ड रिजिम. ओल्ड रिजिम ने आपण किती वेळ टॅक्स काढतोय 7,54,740 वर कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे ही जी अमाऊंट आता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे त्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करतोय. तर बघा टॅक्स किती येणार आहे, तर 0 to 2,50,000 नील, 2,50,000 काय नील आहे. त्यानंतर 2,50,000 to 5,00,000 5%, मग या दोन्हीमध्ये किती अमाऊंट येते 2,50,000 येते. तर त्यावर 5% म्हणजे 12,500 रुपये. त्यानंतर 5,00,000 ते 10,20,000 आहे. मग 5,00,000 ते 10,00,000 पर्यंत अमाऊंट गेलेली नाही आपली, त्याच्या आत आहे. किती आहे 7,54,740. मग एक्सेस किती आहे 5,00,000 पेक्षा, किंवा तुम्ही ह्या अमाऊंट मधून 5,00,000 वजा केले तरी तुम्हाला ही अमाऊंट मिळेल 2,54,740. त्यावर आपण 20% काढणार आहोत.
आला आहे 50,948 रुपये। मग आता यांची बेरीज करा, 12,500 अधिक 50,948 बेरीज आलेली आहे 63,448, 63,448। त्यामध्ये एज्युकेशन सेस ऍड करा 4%, म्हणजे कशावर 4% काढायचा, तर 63,448 वर 4%, तो आला आहे 2,538 रुपये। ऍड करून टोटल टॅक्स लायबिलिटी आलेली आहे आपली 65,987 रुपये। आणि आता आपण जो टॅक्स पेड केलेला होता, म्हणजे इथे दिलेला होता ना प्रॉब्लेम मध्ये इन्कम टॅक्स पेड 45,000, तो आता मायनस करायचा। मग इन्कम टॅक्स जो आहे तो लेस केला, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स 45,000, म्हणजे आपल्याला आता टॅक्स किती पेएबल आहे, तर 20,987 राउंड फिगर होत असते याची, म्हणजे 20,990 किंवा 21,000 पेड करावा लागेल 100 च्या पटीमध्ये। तर याप्रमाणे आपण टॅक्स पेएबल काढलाय ओल्ड रिजिमने। बघा पुन्हा एकदा बघून घ्या स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे ओल्ड रिजिमने आपण टॅक्स काढलेला आहे इथे। आता न्यू रिजिमने आपण टॅक्स काढणार आहोत। न्यू रिजिम मध्ये काय फरक आहे, तर न्यू रिजिम मध्ये आपल्याला या ज्या 83 च्या डिडक्शन आहेत ना, म्हणजे 67,618 या मिळत नाही। म्हणजे आपल्याला टॅक्स ला कॅल्क्युलेशनला कोणती अमाऊंट घ्यावी लागेल, ही ग्रॉस टोटल इन्कम टॅक्सेबल इन्कमची, आणि प्लस आणखी त्यामध्ये काय ऍड करावं लागेल, तर हे डिडक्शन पण नाही मिळत, स्टँडर्ड डिडक्शन पण नाही मिळत न्यू रिजिमने। त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, तर हे 50,000 पण ऍड करावे लागतील। काय ऍड करावे लागतील, तर स्टँडर्ड डिडक्शन न्यू रिजिम मध्ये मिळत नाही, 80 च्या अंडर कोणतेही डिडक्शन मिळत नाही, त्यामुळे आपल्याला त्या अमाऊंट काय कराव्या लागतील, ऍड करून घ्याव्या लागतील। मग मी काय करणार आहे, तर या 83 च्या ज्या डिडक्शन होत्या ह्या वजन न करता किती अमाऊंट आलेली होती आपली, तर 8,22,420, त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनचे 50,000 ऍड करणार आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही। मग बघा इथे स्टेटमेंट शोईंग टॅक्स लायबिलिटी फॉर असेसमेंट इयर 2023-24 ऍज पर न्यू रिजिम। मग न्यू रिजिम ने टॅक्स कशावर काढतोय आपण, टॅक्स ऑन 8,22,420 अधिक 50,000, म्हणजे 8,72,420 वर आपण न्यू रिजिम ने टॅक्स काढतोय। आता न्यू रिजिमचा जो रेट आहे तो आपण इथे घेतलेला आहे 0 ते 2,50,000 मिळेल, 2,50,000 ते 5,00,000 5% हा सेम आहे, म्हणजे 2,50,000 वर 5%, म्हणजे 12,500 रुपये आलेले आहेत। मग 12,500 रुपये, त्यानंतर पुढचा जो स्लॅब आहे तो आहे 5,00,000 ते 7,50,000, त्यावर आहे 10%। आपली अमाऊंट 7,50,000 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपण 7,50,000 आणि 5,00,000 यातला जो डिफरन्स आहे, म्हणजे 2,50,000, त्यावर 10% काढणार, तो आलाय 25,000 रुपये। आता 7,50,000 पेक्षा जास्त किती अमाऊंट आहे, तर 8,72,420, त्यातून आपण 7,50,000 वजा करणार, म्हणजे किती जास्त अमाऊंट आहे, 1,22,420 रुपये जास्त आहे। मग 15%चा जो पुढचा स्लॅब आहे तो आपण किती अमाऊंट वर 15% काढणार, 1,22,420 वर। ऍक्च्युली हा स्लॅब 7,50,000 ते 10,00,000 असा आहे, परंतु आपली जी अमाऊंट आहे ती 10 लाखापेक्षा कमी आहे, म्हणून आपण 7,50,000 आणि 8,72,420 यातला जो डिफरन्स होता तो फक्त काढलाय, तो आला 1,22,420 रुपये। तर 1,22,420 वर आपण काय काढतोय, तर 15% टॅक्स काढतोय, तो आलेला आहे 18,363 रुपये। पुन्हा एकदा समजावून घ्या, न्यू रिजिम मध्ये टप्पे जास्त आहेत पर्सेंटेजचे। मग 2,50,000 ते 5,00,000 5%, 5,00,000 ते 7,50,000 10%, आपली जी अमाऊंट आहे ती 7,50,000 पेक्षा पण जास्त आहे, त्यामुळे 7,50,000 ते 10,00,000 पण टप्पा आलेला आहे 15%चा। मग 15% आपण कितीवर काढले, तर जी एक्सेस अमाऊंट होती 7,50,000 पेक्षा जास्तीची, म्हणजे 8,72,420 मधून 7,50,000 वजा करून आलेली, तिच्यावर आपण 15% काढले। आता या तिन्हींची बेरीज केली की आलेली आहे 55,863। आता त्यावर आपण एज्युकेशन सेस ऍड करणार 4%, 55,863 वर 4%, 2,235 रुपये राउंड फिगर केलेली मी इथे। टोटल टॅक्स लायबिलिटी आली 58,098 रुपये, आणि त्यातून आपण टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स 45,000 वजा केला, तर न्यू टॅक्स रिजिमने आपल्याला टॅक्स पेएबल आहे 13,098 रुपये। राउंड फिगर जरी केली आपण तरी पण 13,100 रुपये होते, म्हणजे इथे 13,100, आणि ओल्ड रिजिमने जर आपण पेड करायचं ठरवलं तर 20,987, म्हणजे राउंड फिगर जर केली तर
990 किंवा 21,000 रुपये पेड करावा लागेल. म्हणजे हे जे असेसचे आहेत यांना न्यू रिजिम फायदेशीर ठरू शकतं, कारण न्यू रिजिम मध्ये त्यांना टॅक्स काय होतोय कमी द्यावा लागतो. तर बघा, याप्रमाणे आपण ओल्ड आणि न्यू दोन्ही रिजिमने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. ऑक्टोबर 2022 ची सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची क्वेश्चन पेपर होती, त्यातील हा प्रॉब्लेम आहे. जे नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट आहे किंवा हिंदी मीडियमचे आहेत, इंग्लिश मीडियमचे, तर त्यांच्यासाठी एकदा हिंदी मधून सांगते. ये जो प्रॉब्लेम है ये सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी के अंतर्गत अक्टूबर 2022 की जो क्वेश्चन पेपर थी उसका सॉल्यूशन है. और सभी वीडियो निराली पब्लिकेशन के सिर्फ सैलरी के प्रॉब्लम अभी तक मैंने अपडेट नहीं किए हैं, लेकिन बिजनेस, देन हाउस प्रॉपर्टी एंड ग्रॉस टोटल इनकम, सभी निराली पब्लिकेशन एंड गायत्री पब्लिकेशन दोनों टेक्स्ट बुक के प्रॉब्लम चैनल पर अवेलेबल है. आप प्लेलिस्ट देखिए या फिर जो टैक्स का वीडियो होता है उसके डिस्क्रिप्शन बॉक्स देखिए, उसमें सब दिया गया है, तो आप वो सभी वीडियो फॉलो कर सकते हैं. सिर्फ सैलरी के मैं अपडेट करने वाली हूँ. तो ये जो प्रॉब्लम है हम सॉल्व करने के लिए ले रहे हैं. तो हमारा जो ग्रॉस टोटल इनकम का प्रॉब्लम होता है या फिर टैक्स कैलकुलेशन का, तो उसमें 5 हेड आते हैं. इनकम फ्रॉम सैलरी, इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी, इनकम फ्रॉम बिजनेस, कैपिटल गेन, इनकम फ्रॉम अदर सोर्सेस. तो इस प्रॉब्लम में हमें कैपिटल गेन नहीं दिया गया है. इनकम फ्रॉम सैलरी के लिए जो इन्फॉर्मेशन है उसमें ग्रॉस सैलरी है 7,22,700, उसमें से हम स्टैंडर्ड डिडक्शन 50,000 एंड प्रोफेशनल टैक्स यहाँ पर दिया गया है, तो वो प्रोफेशनल टैक्स हम लेस करेंगे 2,500. देन इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी 13,500 डायरेक्टली दिए गए हैं, उसमें कोई कैलकुलेशन नहीं है. इनकम फ्रॉम बिजनेस भी डायरेक्टली दिया गया है 1,35,000. इनकम फ्रॉम अदर सोर्सेस में भी इंटरेस्ट ऑन गवर्नमेंट सिक्योरिटीज डायरेक्टली एक ही अमाउंट है 3,420. एंड जो उनकी इन्वेस्टमेंट्स है तो उसमें LIC प्रीमियम है 9,180 रुपीज का. देन PPF यानी कि पब्लिक प्रोविडेंट फंड में डिपॉजिट है 9,000. देन उन्होंने नेशनल सेविंग सर्टिफिकेट में इन्वेस्ट किया है 4,500 एंड FD है बैंक में 45,000. तो ये जो 4 अमाउंट है ये हम डिडक्शन के लिए लेंगे 83 के अंदर. तो फर्स्ट हम सॉल्यूशन स्टार्ट करते हैं. और यहाँ पर जो इनकम टैक्स पेड दिया गया है वो टैक्स डिडक्टेड एट सोर्स है, तो वो लास्ट में हम माइनस करेंगे. ये प्रॉब्लम हमें दोनों रीजन से सॉल्व करना है. यहाँ पर असेसमेंट ईयर 2022-23 दिया गया है, लेकिन हम सॉल्व करते वक्त 2023-24 लेंगे, क्योंकि हमें अभी फेस करनी जो एग्जाम है उसके लिए हमें 2023-24 लगेगा. तो हम स्टार्ट करते हैं कि प्रकाश असेसमेंट ईयर 2023-24, प्रीवियस ईयर 2022-23, स्टेटमेंट शोइंग टैक्सेबल इनकम. फर्स्ट हेड है इनकम फ्रॉम सैलरी, उसके अंडर ग्रॉस सैलरी आएगी 7,22,700, उसमें से डिडक्शन दो माइनस होंगी अंडर सेक्शन 16. फर्स्ट स्टैंडर्ड डिडक्शन 50,000 ये फिक्स अमाउंट है एंड प्रोफेशनल टैक्स प्रॉब्लम में दी गई थी 2,500, ऐसे टोटल माइनस होंगे 52,500. देन इनकम फ्रॉम सैलरी आई है 6,70,500. इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी डायरेक्टली दी गई है 13,500. इनकम फ्रॉम बिजनेस डायरेक्टली दिया गया था 1,35,000. इनकम फ्रॉम कैपिटल गेन नहीं है तो नील बताया गया है यहाँ पर मैंने. इनकम फ्रॉम अदर सोर्सेस में आया है इंटरेस्ट फ्रॉम गवर्नमेंट सिक्योरिटीज, वो है 3,420. अभी हम इन चारों हेड की टोटल करेंगे, यानी कि 6,70,500, 13,500, 1,35,000, 3,420. तो इनकी टोटल आई है 8,22,420. इसे हम कहते हैं ग्रॉस टैक्सेबल इनकम. अभी इसमें से हम लेस करेंगे लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80. तो उसमें 80C में हम LIC प्रीमियम, डिपॉजिटेड इन PPF, NSC एंड फिक्स डिपॉजिट, यानी कि हमारी जो सेविंग्स है वो लेंगे. तो वो आई है 9,800, 180, 9,000, 4,500 एंड 45,000. इनकी टोटल आई है 67,680. तो अभी 88,22,420 में से 67,680 माइनस करेंगे तो टैक्सेबल इनकम हमारा आया है 7,54,740. तो इसके ऊपर हम टैक्स कैलकुलेट करेंगे फर्स्ट न्यू ओल्ड रिजिम से. तो ओल्ड रिजिम और न्यू रिजिम में क्या डिफरेंस है वो मैं बताने वाली हूँ. फर्स्ट हम ओल्ड रिजिम से कैलकुलेट करेंगे, 7,54,740 पे टैक्स कैलकुलेट करेंगे इस अमाउंट पे हमने जो कैलकुलेट किया उसके ऊपर. तो नॉर्मल रेट है 0 to 2,50,000 मीन
देन 2,50,000 टू 5 लाख, ये है 5%। तो 5 लाख और 2,50,000 के बीच में कितनी अमाउंट आती है? 2,50,000। तो उसके ऊपर 5% यानी कि 12,500। देन हम जो एक्सेस अमाउंट है यानी कि 5 लाख टू 10 लाख, 20% होता है, लेकिन यहाँ पर 10 लाख से कम अमाउंट है, 7,54,740। तो हम इसके ऊपर 20% निकालेंगे, तो इन दोनों का जो डिफरेंस है वो आता है 2,54,740। तो उसके ऊपर हम 20% कैलकुलेट करेंगे, वो आया है 50,948। अभी इन दोनों की टोटल कर देंगे तो टोटल टैक्स पेबल है 63,448। उसमें ऐड होगा, सॉरी यहाँ पर नॉर्मल वर्ड है, तो उसमें ऐड होगा एजुकेशन सेस 2,538। ये 4% हमने इसी अमाउंट पे कैलकुलेट किया है, 63,448 पे 4%, वो आया है 2,538। अभी टोटल टैक्स लाइबिलिटी आई है 65,987। इसमें से हम टैक्स डिडक्टेड एट सोर्स यानी कि जो इनकम टैक्स पेड दिया गया था वो माइनस करेंगे 45,000। तो टैक्स पेबल आया है 20,987। ये राउंडेड अप करके 20,990 हो जाएगा या फिर 21,000 होगा अगर 100 में करना हो कन्वर्जन। तो इस तरह से हमने ये ओल्ड रिजिम से कैलकुलेट किया। अभी न्यू रिजिम से कैलकुलेट करेंगे। न्यू रिजिम से क्या कैलकुलेट करने में क्या फर्क है? तो न्यू रिजिम में हमें ये एटीसी के अंडर जो डिडक्शन है ये नहीं मिलती है, और जो स्टैंडर्ड डिडक्शन है ये भी नहीं मिलता है, ये जो स्टैंडर्ड डिडक्शन है ये भी नहीं मिलता है। तो अब हम अमाउंट कौन से लेंगे कैलकुलेट करने के लिए? तो एटीसी माइनस करने से पहले जो अमाउंट थी हमारी वो थी 8,22,420। तो ये अमाउंट लेंगे और इसमें हम ये 50,000 ऐड कर देंगे, यहाँ पर लेस किए थे ना, तो ये ऐड कर देंगे। अभी यहाँ पर कितनी अमाउंट आई है? फिर 8,22,420 में 50,000 ऐड करके 8,72,420। इसके ऊपर अब हम न्यू रिजिम से टैक्स कैलकुलेट करेंगे। तो न्यू रिजिम का जो रेट है वो है 0 to 2,50,000 नील, देन 2,50,000 to 5,00,005%, तो ये 2,50,000 पे 5% यानी कि 12,500। देन नेक्स्ट स्लैब है 5,00,000 to 7,50,000 10%। तो हमारे अमाउंट 7,50,000 से ज्यादा है, तो हम इन दोनों के बीच में जो अमाउंट है 2,50,000 यानी कि इन दोनों का डिफरेंस, इसके ऊपर 10% कैलकुलेट करेंगे, वो आए हैं 25,000। अभी जो 7,50,000 से एक्सेस है और 10 लाख तक, तो उसके ऊपर 15% टैक्स लगता है, लेकिन हमारे अमाउंट 10 लाख नहीं है, उससे कम है, तो हम डिफरेंस निकालेंगे 8,72,800, सॉरी 420 माइनस 7,50,000, तो डिफरेंस आया है 1,22,420। तो उसके ऊपर हम 15% कैलकुलेट करेंगे, वो आया है 18,363। अभी इन तीनों की टोटल कर देंगे, टोटल आई है 55,863। अभी इसके ऊपर हम टैक्स निकालेंगे 4% एजुकेशन सेस। तो 4% एजुकेशन सेस 55,863 के ऊपर आया है 2,235। अभी दोनों की टोटल करके टोटल टैक्स लाइबिलिटी आई है 58,098। उसमें से टैक्स डिडक्टेड है तो 45,000 माइनस कर देंगे, तो टैक्स पेबल आया है 13,998 या फिर 13,100 राउंड अप करके। तो न्यू टैक्स रिजिम से अगर हम टैक्स कैलकुलेट करते हैं या फिर ये एसएससी जो है यहाँ पर बताए गए, तो उन्हें टैक्स कम लगेगा। अगर ओल्ड रिजिम से पे करते हैं तो टैक्स क्या लगेगा? ज्यादा लगेगा। तो यहाँ पर हमारा ये प्रॉब्लम जो है वो कंप्लीट हुआ है। थैंक यू। ये प्रॉब्लम है और ये उसका सॉल्यूशन है। थैंक यू।